मरपीचा रेडिओ कानाला लावून दुश्मनाचा माग काढण्यासारखे केंद्र बदलण्याचे दिवसही आता संपलेले आहेत. मुंबईवरून टेलिफोन येतात या टोकावरून त्या टोकाला धापा टाकत टाकत पडत जायचे दिवसही आता संपलेले आहेत. जात्यावरती बसून दळण दळतानाच्या ओवी, चैत्र गौरी नागपंचमीची गाणी आणि विहिरीवरच्या मोठेवरचं पाणी इथं आता ऑनलाईन ऐकू येतं. नाही कुणी जागं झोपला पहारा, दुःखी जीवा तुला देवाचा सहारा असं म्हणणारा वासुदेव गावगाड्यामध्ये कमी आणि आता ऑनलाईनच आम्हाला जास्त दिसू लागतो. जुनं ते सोनं ही म्हण खरे आहे हो, म्हणूनच तर या ऑनलाईन मिळलेल्या जगामध्ये हातभर सौभाग्याची गळावर दागिन्यांची माझी माय मात्र मला इथं कधी सुद्धा आणि कुठं सुद्धा दिसून येत नाही. कारण इथं ऑनलाईन प्रेम होतं, ऑनलाईन नाती तुटतात, पण पूर्वी ती जेवढी चलायची तेवढी मित्रांनो आता चलत नाही. म्हणूनच आमचं जगणंच आता ऑनलाईन झालंय आणि आमचं आयुष्य जरूर सोशल मीडिया झालाय. नमस्कार, मी किरण संजय कीर्तिकर, मुंबई विद्यापीठ मुंबईचा विद्यार्थी, विषय बोलतोय सोशल मीडिया, मी आहे नेहमी ऑनलाईन. मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावरती आहात ना, तर मग मी तुमचा आहे. मी रोज सकाळी तुम्हाला फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन, वारंवार मी माझा डीपी बदलून या क्षणी नेमका कसा दिसतो हे तुम्हाला दाखवेन. मी पिंक करेन, नच करेन, अहोरात्र तुम्हाला जज करेन. तुम्ही कुठलाही मेसेज फॉरवर्ड केला तर तो मी वाचण्याआधी छान म्हणेन. मी शॉर्ट बोलतो पण स्वीट बोलतो. पूर्ण शब्द टाईप करायचा मला वीट येतो. मी सर्व ग्रुपमध्ये हजर आहे, माझी सगळ्यांच्या वाढदिवसांवरती नजर आहे, पण त्या अगोदर मी इथं RIP घ्यायला उत्सुक आहे. कारण मीच असतो माझ्या एकटेपणावरचा उतारा, मीच व्हर्च्युअल लाटांचा व्हर्च्युअल किनारा. ह्या IDs, हे स्टेटस, हे मेसेजेस, हे DPs, हेच माझा आता विश्व आहे. आणि एकदा माझं म्हटल्यावरती इथं कोण बघतो, कोण रसवाणी, कोण दीर्घ आहे, म्हणजे ज्याचं आम्ही इथं कधी तोंड बघितलं नाही त्याच्यावरती इथं ऑनलाईन राहून तोंडसूक घेता येतं. कुणी एकानं इथं पोस्ट टाकली की त्याच्या विरोधातल्या टोळ्यात कॉपी पेस्ट गाठोडं घेऊन उकळत्या तेलामध्ये स्वतःच्या ऑनलाईन करंजा भाजायला सुद्धा मित्रांनो इथं बसलेली असतात. मग घरातल्या उंदराला भिणारी लोक सोशल मीडियावरती येऊन पाकिस्तानला धमक्या देऊ लागतात. 10वी नापास झालेली पोरं देशाच्या वित्तमंत्र्यांना बजेट टेम्पो इथं कसं असावं याचे उदाहरणाने दाखले देऊ लागतात. इथं जिवंत असणाऱ्यांना ऑनलाईन भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाते. म्हणजे इथं आदेश देणारे असतात, अफवा पसरवणारे असतात, स्वतःची दारं खिडक्या बंद करून शब्दांचे खेळ करणारे सुद्धा असतात. म्हणजे गाडी आली की स्टेशनच्या बाकड्यांवरून उठून प्रवासी जसे चालू लागतात ना, इतक्या सहजतेनं एखाद्याला इथं अनफ्रेंड करून नात्यांचा बाग सुद्धा इथं रिकामा केला जातो. इथं रामूला हे माहिती नसतं की ज्या रजनी बरोबर तो चॅटिंग करतोय ती रजनी दुसरी तिसरी कुणी नसून त्याचा मित्र राजू आहे. आणि इथं राजू एकटाच असतो तर एंजल प्रियासारखे असे कितीतरी फेक अकाउंट हे प्रेमाचे गुलकंद भरवण्यासाठी मित्रांनो इथं ऑनलाईन बसलेले असतात. म्हणजे कोरा कागद, निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही आणि कच्चं दूध पीत नाही, आ मीना, सुपर सिना, बिग बॉय, लेझी गर्ल आणि छाया माया, पड माझ्या पाया, पायात आली सुपारी, तुझं दिवस आता संपलेले आहेत. मरपीचा रेडिओ कानाला लावून दुश्मनाचा माग काढण्यासारखे केंद्र बदलण्याचे दिवसही आता संपलेले आहेत. मुंबईवरून टेलिफोन येतात या टोकावरून त्या टोकाला धापा टाकत टाकत पडत जायचे दिवसही आता संपलेले आहेत. जात्यावरती बसून दळण दळतानाच्या ओवी, चैत्र गौरी नागपंचमीची गाणी आणि विहिरीवरच्या मोठेवरचं पाणी इथं आता ऑनलाईन ऐकू येतं. नाही कुणी जागं झोपला पहारा, दुःखी जीवा तुला देवाचा सहारा असं म्हणणारा वासुदेव गावगाड्यामध्ये कमी आणि आता ऑनलाईनच आम्हाला जास्त दिसू लागतो. जुनं ते सोनं ही म्हण खरे आहे हो, म्हणूनच तर या ऑनलाईन मिळलेल्या जगामध्ये हातभर सौभाग्याची गळावर दागिन्यांची माझी माय मात्र मला इथं कधी सुद्धा आणि कुठं सुद्धा दिसून येत नाही. कारण इथं ऑनलाईन प्रेम होतं, ऑनलाईन नाती तुटतात, पण पूर्वी ती जेवढी चलायची तेवढी मित्रांनो आता चलत नाही. म्हणूनच आमचं जगणंच आता ऑनलाईन झालंय आणि आमचं आयुष्य जरूर सोशल मीडिया झालाय. नमस्कार, मी किरण संजय कीर्तिकर, मुंबई विद्यापीठ मुंबईचा विद्यार्थी, विषय बोलतोय सोशल मीडिया, मी आहे नेहमी ऑनलाईन. मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावरती आहात ना, तर मग मी तुमचा आहे. मी रोज सकाळी तुम्हाला फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन, वारंवार मी माझा DP बदलून या क्षणी नेमका कसा दिसतो हे तुम्हाला दाखवेन. मी पिंक करेन, नच करेन, अहोरात्र तुम्हाला जज करेन. तुम्ही कुठलाही मेसेज फॉरवर्ड केला तर तो मी वाचण्याआधी छान म्हणेन. मी शॉर्ट बोलतो पण स्वीट बोलतो. पूर्ण शब्द टाईप करायचा मला वीट येतो. मी सर्व ग्रुपमध्ये हजर आहे, माझी सगळ्यांच्या वाढदिवसांवरती नजर आहे, पण त्या अगोदर मी इथं RIP घ्यायला उत्सुक आहे. कारण मीच असतो माझ्या एकटेपणावरचा उतारा, मीच व्हर्च्युअल लाटांचा व्हर्च्युअल किनारा. ह्या IDs, हे स्टेटस, हे मेसेजेस, हे DPs, हेच माझा आता विश्व आहे. आणि एकदा माझं म्हटल्यावरती इथं कोण बघतो, कोण रसवाणी, कोण दीर्घ आहे,
म्हणजे ज्याचं आम्ही इथं कधी तोंड बघितलं नाही त्याच्यावरती इथं ऑनलाईन राहून तोंडसूक घेता येतं. कुणी एकाने इथं पोस्ट टाकली की त्याच्या विरोधातल्या टोळ्यात कॉपी पेस्टचा गाठोडा घेऊन उकळत्या तेलामध्ये स्वतःच्या ऑनलाईन करंजा भाजायला सुद्धा मिठाणी इथं बसलेले असतात. मग घरातल्या उंदराला भिणारे लोक सोशल मीडियावरती येऊन पाकिस्तानला धमक्या देऊ लागतात. दहावी नापास झालेली पोरं देशाच्या वित्तमंत्र्यांना बजेट टेम्पल इथं कसं असावं याचे उदाहरणाने दाखले देऊ लागतात. इथं जिवंत असणाऱ्यांना ऑनलाईन भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाते. म्हणजे इथं आदेश देणारे असतात, अफवा पसरवणारे असतात, स्वतःची दारं खिडक्या बंद करून शब्दांचे खेळ करणारे सुद्धा असतात. म्हणजे गाडी आली त्यावर स्टेशनच्या बाकड्यांवरून उठून प्रवासी जसे चालू लागतात ना, इतक्या सहजतेनं एखाद्याला इथं अनफ्रेंड करून नात्यांचा बाग सुद्धा इथं रिकामा केला जातो. इथं रामूला हे माहिती नसतं की ज्या रजनी बरोबर तो चॅटिंग करतोय ती रजनी दुसरी तिसरी कुणी नसून त्याचा मित्र राजू आहे. आणि इथं राजू एकटाच नसतो तर एंजल प्रिया सारखे असे कितीतरी फेक अकाउंट हे प्रेमाचे गुलकंद भरवण्यासाठी मित्रांनो इथं ऑनलाईन बसलेले असतात. म्हणजे कोरा कागद निळी शाई आम्ही कुणाला भीत नाही आणि कच्चं दूध पीत नाही आमिना सुपर सिना बिग बॉय लेझी गर्ल आणि छाया माया पड माझ्या पाया पायात आली सुपारी तुझं लग्न.